नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आज आपण स्वामींची सेवा कशी करावी हे पाहूया. श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी हे अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही, तर काही जणांच्या मनात उगाचच गैरसमज आहेत. ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. प्रथम आपण महाराजांचे अधिष्ठान आपल्या घरात तयार करावे. म्हणजे काय? तर श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यांचा फोटो ठेवावा अथवा त्यांची मूर्तीची स्थापना करावी अथवा महाराजांची साधी प्रतिमा सुद्धा देवघरात ठेवायला हरकत नाही. आपल्यापैकी जे शक्य असेल ते आपण ठेवू शकता. बरेच लोक असे म्हणतात स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण काय तर या मूर्तीला रोज अभिषेक करावा लागतो. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात हे सर्वांना शक्य होईल असे नाही. हा एक गैरसमज निर्माण केला आहे. आपल्या सुट्टीच्या दिवशी आपण मूर्तीला अभिषेक करू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी सेवा ते गोड मानून घेतात. जसे गजेंद्राने आपले संकट काळात आर्ततेने फक्त एक कमल पुष्प वाहून आपली सुटका करून घेतली होती. कोट्यवधी भक्तांच्या केवळ नामस्मरणानेच कल्याण करणारे हे पूर्ण ब्रह्म आहेत. तेव्हा आपण आपली सेवा अशी केली म्हणून स्वामी रागवतील किंवा आपले काम करणारी ही भावना चुकीची आहे. तसेच अनेक भक्तांना असे वाटते महाराजांना कोणता फोटो घरात ठेवावा कोणता नाही ठेवू. श्री स्वामी महाराजांच्या हातात गोटी असलेले फोटो ठेवू नये. स्वामींची प्रतिमा वटवृक्षा खाली बसलेली असू नये. त्यांच्या फोटो मागे गाय उभी असलेली नको. अथवा श्री स्वामी समर्थ हे उभे राहिलेले असाही फोटो नको. हे केवळ आपले गैरसमज आहेत. श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत, म्हणून त्यांच्या हातात ती गोटी नसून पूर्ण ब्रह्मांडच त्यांनी हातात घेतले आहे. तेव्हा भक्तांनो, काळजी करू नका. तुम्हाला जो फोटो मिळेल तो तुम्ही घरात ठेवा, त्याची पंचोपचार पूजा करा. श्री स्वामी समर्थांच्या काळात त्यांचे सर्व शिष्यगण वटवृक्षाखालीच त्यांच्यासमोर येऊन बसत असत आणि सर्व भक्तगणांनी त्यांच्या घरी बाळाप्पापासून ते आदिनाथ महाराजांच्यापर्यंत सर्वांच्या घरात ब्रह्मांड नायकाचा फोटो आहे. त्यांच्या हातात गोटी घेतलेलाच फोटो ठेवलेला आहे. चला तर आपण फोटो प्रतिमा मूर्तीबद्दलचे गैरसमज दूर केले आहेत. आता महाराजांच्या फोटोंची पूजा कशी करावी ते सांगूया. रोज सकाळी स्वतःची आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करताना महाराजांचा फोटो असेल तर त्यावर थोडे पाणी शिंपडून तो पुसून घ्या. त्याला अष्टगंध लावा. हार असेल तर हार घाला, नसेल तर फुलं वाहा. फुलंही नसतील तर तुळस मंजीर वाहा. धूप दीप दाखवा, नैवेद्य दाखवा. नैवेद्याला दूध साखर घेतली तरी चालेल. नंतर आरती करा. मूर्ती असेल तर स्वच्छ पाण्याने धुवा. वेळ असेल तेव्हा पंचामृताने त्याचा अभिषेक करा. या मूर्तीला अष्टगंध लावा, अत्तर लावा, धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करा. इतक्या सोप्या पद्धतीने महाराजांची सेवा करावी. दुपारी आपल्या घरात जो स्वयंपाक केला जातो त्याचा नैवेद्य दाखवावा. आपण जे खातो जसे वरण भात भाजी पोळी सर्वच जण करतात ते ताटात वाढून नैवेद्य दाखवा आणि मग घरात सर्वांनी जेवा. त्यामुळे जेवण म्हणजे एक प्रकारचा प्रसाद म्हणून होतो, तयार होतो. तो खाल्ल्यानंतर आपले शारीरिक आणि मानसिक शक्ती चांगलीच वाढते. महाराजांचा जप श्री स्वामी समर्थ हा 11 माळी करावा आणि स्वामीचरित्र सारामृत रोज 3 अध्याय वाचावे. पोथींचे 21 अध्याय आहेत. रोज 3 याप्रमाणे 7 दिवसात 1 पारायण होते आणि वेळ असेल तर 1 तासात 1 पारायण पूर्ण होते. ही पोथी 700 वह्यांची आहे. रोज 3 अध्याय वाचायला 10 मिनिटं लागतील. 11 माळी करायला 20 मिनिटं लागतात. आपल्याला सकाळी वेळ नसेल तर 1 माळ करा. दुपारी काम झाल्यावर आरामात करा किंवा स्वयंपाक करताना स्त्रिया मनातल्या मनात 11 माळी जप करू शकता. जप करत करतच स्वयंपाक केला तर जास्त चविष्ट होतो. पुरुष वर्ग त्यांच्या कामावर जाता येता मनात जप करू शकतात. पुढचे महत्त्वाचे म्हणजे आपण श्रद्धा ठेवून महाराजांची भक्ती करावी. आचरण आपले शुद्ध ठेवावे. मांसाहार करू नका. प्राणीमात्रांबद्दल दया बाळगा. कुणाबद्दल मनात द्वेष ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे हीच इच्छा ठेवा. घराबाहेर जाताना महाराजांना नमस्कार अथवा मुजरा करून निघा आणि घरी आल्यावर महाराजांना पुन्हा मुजरा अथवा नमस्कार करा. महाराजांचे नामस्मरण करा. ही खरी महाराजांची सेवा आहे. त्यात जास्त काही कर्मकांड करण्याची गरज नाही. महाराजांचा तारक मंत्रही खूप प्रभावी आहे. तो रोज म्हणा आणि महाराजांना रोज म्हणा, महाराज
आपल्या कृपेमुळेच मी ही सेवा करू शकतो. आपणच ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या. मी आपल्या पवित्र कमलचरणावर माझी सेवा समर्पित करीत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.